नमस्कार, विज्ञान कथा मालिकेत आपले सहर्ष स्वागत। मृदुकाय प्राणी संघ म्हणजेच फायलम मॉलिस्का। या प्राण्यांचे शरीर हे मऊ व बुळबुळीत असते, म्हणून यांना मृदुकाय प्राणी असे म्हटले जाते। उदाहरणार्थ कालवे म्हणजे ऑयस्टर, शिंपल्या, गोगलगाय आणि हो ऑक्टोपसही याच गटात मोडतो। मृदुकाय प्राणी संघ हा प्राणी संघातील दुसरा सर्वात मोठा असा संघ आहे। यामध्ये यातील प्राण्यांचे शरीर हे तीन भागामध्ये विभागले जाते, डोके, पाय आणि आंतरंग संहिती म्हणजेच वेस्चरल मास। आंतरंग संहिती हे ब्रावर या पटली संरचनेने आच्छादलेले असते। यामध्ये मेंटल हे कठीण आणि कॅल्शियम कार्बोनेट युक्त संरक्षक कवच स्त्रावित करते आणि हे कवचच या मृदुकाय प्राण्यांचे संरक्षण करते। ही झाली एका मोठ्या प्राणी संघाची वैशिष्ट्यपूर्ण माहिती। आता ऐकूया आजचा प्रश्न। नमस्कार, माझे नाव मलिष्का देवेंद्र लोहार, कट्टा मालवण। माझा प्रश्न आहे, मोती कसे तयार होतात? वा, फारच छान प्रश्न आहे। आता तर तुमच्याही लक्षात आले असेल की व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला मृदुकाय प्राणी संघ याची माहिती का दिली। रत्नशास्त्रानुसार मोती एक प्राणीजन्य रत्न आहे। सामान्यत मोती शिंपल्यातून निर्माण होतो हे तर आपण जाणतोच, पण मोती तयार होण्याची नेमकी प्रक्रिया काय आहे हे जाणून घेण्यासाठी आजची विज्ञान कथा नक्की ऐका। आणि हो, यासारख्याच रंजक आणि माहितीपूर्ण विज्ञान कथा ऐकण्यासाठी तसेच विज्ञान आर्टिकल्स ऐकण्यासाठी सुप्रीम एज्युकेशनला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग जाणून घेऊया मोती कसा तयार होतो। मोत्याची निर्मिती ऑयस्टरच्या शिंपल्यामध्ये होते। ऑयस्टरच सुंदर मोती बनवतो। ऑयस्टर हा मोलुस्क या प्रकारातील प्राणी आहे जो मोती निर्माण करू शकतो। पण फक्त ऑयस्टरच मोती बनवू शकतो असे काही नाही, तर क्लॅम, मसल्स यासारखे काही मोलुस्कही मोती तयार करू शकतात। ऑयस्टर हा मृदुकाय प्राणी सुरक्षित राहण्यासाठी शिंपल्यात राहतो। जसजसा ऑयस्टर मोठा होत जातो तस तसा त्याला सुरक्षित ठेवणारा त्याचा शिंपलाही मोठा होत जातो। ऑयस्टरच्या शरीरामध्ये मॅन्टल हा एक अवयव असतो जो त्याच्या अन्नातून मिळालेल्या घटकांपासूनच शिंपला बनवतो। मॅन्टल जो पदार्थ बनवतो त्याला नेकर असे म्हणतात। शिंपल्याच्या आतील बाजूने जर तुम्ही नीट निरीक्षण केले तर तुमच्याही लक्षात येईल की आतील बाजूला रुपेरी झाक असणाऱ्या वलयांकित पट्ट्या दिसतात। या पट्ट्याही याच मॅन्टलतील नेकर पासून तयार झालेल्या असतात। आता या नेकर आणि मोती यांचा काय संबंध आहे ते पाहूया। एखादा बाह्य घटक म्हणजे वाळूचा कण, सूक्ष्मजीव यासारखा एखादा पदार्थ या शिंपल्याच्या पोकळ भागात किंवा मॅन्टल मध्ये गेल्यास नैसर्गिकरित्या मोती बनण्याची प्रक्रिया सुरू होते। अशा आगंतुक घटकांनी शिंपल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर या घटकाला बाहेर काढणे ऑयस्टरला जमत नाही, तेव्हा त्या पदार्थापासून स्वतःला कोणतीही इजा होऊ नये यासाठी तो त्या पदार्थाला नेकरमध्ये गुंडाळून ठेवतो। अशा प्रकारे कालांतराने नेकरचे आवरण चढून या आगंतुक कणाचे रूपांतर एका सुंदर मोत्यामध्ये होते। मॅन्टलच्या इपिडर्मल सेल मधून नेकर हा स्त्राव स्त्रवतो, यालाच मदर ऑफ पर्ल असेही म्हटले जाते। नेकर मध्ये मुख्यतः अर्गोनाइट व कॉन्क्लिओलिन हे घटक असतात। यातील अर्गोनाइट हा कॅल्शियम क्रिस्टल बनवण्याचे काम, तर कॉन्क्लिओलिन हे कॅल्शियम कार्बोनेटचे पदर धरून ठेवण्याचे काम करतो। खरे तर मोती तयार होणे ही ऑयस्टरची प्रमुख जीवन प्रक्रियेचा भाग नसून या गटातील म्हणजे मोलुस्क गटातील प्राण्यांकडून घडून आलेली बचावात्मक प्रतिक्रियाच आहे। आता जाणून घेऊया मोत्यांबद्दल थोडी अधिक माहिती। आज बाजारामध्ये तीन प्रकारचे मोती आढळतात। एक नॅचरल पर्ल म्हणजे नैसर्गिक मोती, दुसरा प्रकार आहे कल्चर्ड पर्ल म्हणजे संवर्धित मोती, आणि तिसरा प्रकार इमिटेशन पर्ल म्हणजे पूर्णतः कृत्रिम मोती। यातील पहिला प्रकार म्हणजे नॅचरल पर्ल
नैसर्गिक मोती। या प्रकारातले मोती तयार होण्यास बराच कालावधी लागतो, त्यामुळे हे दुर्मिळ व सर्वात महाग असतात। यातील दुसरा प्रकार म्हणजे संवर्धित मोती, कल्चर्ड पर्ल। मोत्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन अशा प्रकारचे मोती बनवले जाऊ लागले। कोकीची मिकीमोटो या जापानी गृहस्थाने 1890 साली संवर्धित मोत्यांच्या कालवांपासून म्हणजेच ऑयस्टर पासून या मोत्यांची निर्मिती केली। यामध्ये त्यांनी या प्रकारच्या ऑयस्टरच्या मॅन्टल मध्ये नेकरचा बारीक कण घातला, त्यामुळे संपूर्णपणे नेकर पासून बनलेलाच आणि पूर्णपणे गोलाकार असणारा मोती मिळू लागला। याच पद्धतीचा उपयोग आजही संवर्धित मोती बनवण्यासाठी केला जातो। एकट्या जापानमध्येच 300 पेक्षा अधिक मोत्यांच्या कालवांची संवर्धन क्षेत्रे आहेत। यापैकी आगो उपसागरातील सर्वात मोठे क्षेत्र सुमारे 37 किलोमीटर इतक्या लांबीचे आहे। आणि मिकीमोटो ही कंपनी आज मोत्यांच्या व्यापारामध्ये अग्रगण्य मानली जाते। आता तिसरा प्रकार म्हणजे इमिटेशन पर्ल, कृत्रिम मोती। काचेच्या किंवा प्लास्टिकच्या मण्यावर माशांच्या खवलापासून तयार केलेल्या रुपेरी द्रव्याचा पातळ थर देऊन हे नकली मोती तयार केले जातात। हे मोती अगदी स्वस्त असतात। असे मोती सर्वप्रथम 17व्या शतकात फ्रान्समध्ये तयार केले गेले। जगातील सर्वात मोठ्या मोत्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? फिलिपाईन्स मधील एका मच्छीमाराला पलावान द्वीपाजवळ मासेमारी करत असताना सन 2006 मध्ये एक मोती सापडला। त्याचे वजन होते 34 किलो आणि लांबी होती 26 इंच। या विशाल मोत्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत होती $10 कोटी म्हणजे सुमारे 670 कोटी रुपये आणि हा होता जगातील सर्वात मोठा मोती। तर आजच्या प्रश्नाचे उत्तर कळले असेल तर इतरांनाही सांगा। धन्यवाद।